समर्थ मान्सून सेल 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2019 पर्यंत। कोणतीही वस्तू खरेदी करा आणि मिळवा डिस्काउंट कूपन फ्री वर्षभरासाठी। 0% व्याजदराने बजाज फायनान्स आणि टीव्हीएस फायनान्स उपलब्ध। तसेच 5 ते 50% पर्यंत भव्य डिस्काउंट। 10,000 पुढील खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेट वस्तू। खास वास्तुशास्त्रानुसार ध्वज आय असलेलं देवघर असल सागवान लाकडामध्ये उपलब्ध। समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी तालुका संगमनेर। संपर्क 74999-12096 आणि 95527-51727। नाभिक समाजाच्या काही मागण्या लवकरच मार्गी लागणार आहेत, कारण शासन दरबारी काही महत्त्वाच्या हालचाली सुरू आहेत। मात्र नाभिक बांधवांची दिशाभूल केली तर ती सरकारला महागात पडेल, असं मनोगत नाभिक महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवानराव बिडवे यांनी संगमनेर येथील संपर्क दौऱ्यावेळी व्यक्त केलं। शहरातील संतसेना महाराज मंदिरामध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते। भगवानराव बिडवे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत संपूर्ण राज्यभर या संपर्क दौऱ्याचं नियोजन करण्यात आलंय। गुरुवारी त्याची सुरुवात संगमनेर येथून करण्यात आली। समाजासाठी एखादी गोष्ट लागू झाली पाहिजे, व्यापक अशा विचारानं समाजाच्या हिताच्या काही गोष्टी राज्यकर्त्यांनी केल्या पाहिजे, तर समाजाचा विकास होईल। समाजाचा विकास झाला तर त्यात अनेक युवक अनेक व्यक्ती पुढे येतील आणि मग खऱ्या अर्थानं आमचा समाज पुढे जाईल, ही भूमिका आहे। अनेक वेळा आमच्याकडे आलं, अनेक वेळा आमच्याकडे सुद्धा अनेक गोष्टी आमच्याकडे आल्या तर तुम्हाला ह्या सत्ताच्या पदावर बसवतो, त्या पदावर बसवतो, हे महामंडळ देतो, ते महामंडळ देतो। पण गत काळातला मध्यसाहेब आम्हाला अनुभव आहे, काही समाजाच्या नेत्यांना काही महामंडळावर बसवलं, समाजाचा पूर्ण पूर्ण संघटना उद्ध्वस्त झाली, त्याला समाजासाठी काही करता नाही आले आणि 6 महिन्यांनी त्यालाही घरी बसवलं, तोही उद्ध्वस्त झाला आणि समाजाचं संघटन। आणि म्हणून अशा फसवेगिरीला आम्ही सुद्धा त्या ठिकाणी बाधत, आम्ही सुद्धा त्याला बाधत नाही, म्हणून तुम्ही सुद्धा त्याला बाद न बाधता काम केलं पाहिजे। मोठ्या शहाण्या विचाराने मोठ्या विचाराने तुम्ही त्या ठिकाणी लागले। शक्तीची लढाई तर लढायची, पण आता विचाराची सुद्धा आपल्याला लढाई लढायची। लोक मेंदूवर काम करतात, आता आम्ही इथे नाही बाहेर आहे, लोक मेंदूवर काम करतात। वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी डोकं फिरवणारे विचार लोकांपर्यंत पोहोचवतात आणि अचानक एखादी गोष्ट तुमच्या डोक्यात टाकल्यानंतर आपण सातत्याने रोज रोज खोटं बोलल्यानंतर आपण म्हणतो ना ते खरं वाटायला लागतं, अशा प्रकारचं वातावरण राजकारणामध्ये त्या ठिकाणी केलं। आणि म्हणून आपल्या ध्येयापासून आपण हलायचं नाहीये। आपलं ध्येय निश्चित पूर्ण होणार आहे, पुढच्या वर्षामध्ये आम्हाला आमच्या सगळ्या हक्काच्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत आणि जे होत नाही त्यासाठी देशभर लढा उभारायचा आहे। बघा, सुरुवात केली शेवट होणार आहे। अनेक वेळेला प्रश्न येतो याच्यावर, व्हॉट्सअपवर येतो, काय केलं तुमच्या नेत्यांनी, काय केलं त्या महामंडळाने। अरे एकत्र आणण्याचं काम केलं, तुमच्यापर्यंत विचार पोहोचवण्याचं काम केलं, चळवळीच्या माध्यमातून लढा लढण्याचं काम केलं, सरकार दरबारी प्रश्न मांडण्याचं काम केलं, झोपलेल्या राज्यकर्त्यांना जाणीव करून दिली की हा समाज झोपलेला नाही, हा लढण्यासाठी आझाद मैदानावर आला हे दाखवले। यावेळी राज्याध्यक्ष दत्ताजी अनारसे, उत्तर जिल्हाध्यक्ष किरण बिडवे, दक्षिण नाभिक महामंडळाचे अध्यक्ष शांताराम बिडवे, युवासेना अध्यक्ष योगेश शिंदे, नाशिक जिल्हाध्यक्ष संजय वाघ, शहराध्यक्ष अशोक सस्कर, रमेश सस्कर, तालुकाध्यक्ष बाबा जाधव आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचं प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बाबा जाधव यांनी करत गेली अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला। पावसाळ्यामध्ये जसे भूचत्र येतात तसे काही अतृप्त लोक संघटनेला बाधा आणण्यासाठी नवीन संघटना स्थापन करण्याचा घाट घालतायत, तो हाणून पाडण्यासाठी आता सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे अशी भावनिक हाक राज्याध्यक्ष दत्ता अनारसे यांनी उपस्थित नाभिक बांधवांना घातली। आपल्या पुढचे रणनीती काय, दिशा काय, या संदर्भात आपल्याला काय करावं लागेल, आता आपल्या समाजाच्या मागण्या कशा पाडून घ्यायला लागेल, आपलं पत्र अत्यावश्यक राजकीय वातावरण कसे आज कसे, त्या संदर्भात आपल्याला पुढे त्याचे अन्न आम्ही निर्णय पुढे होईन, पण जास्तीत जास्त आपल्याला आपण पुढे अन्नाचं दिल्ली जाऊन आपल्याला एक वरच्या काळात किंवा स्वप्न ते पूर्ण करायचं आहे। आपल्याला समाज संघटित कसा राहील हे आपण लक्ष दिलं पाहिजे। आजकाल काय होतं,
आता कोणती सुकाना समिती काय समिती काय समिती चार चार लोकांना नेत्या शिर्डीला काल कोणती सुकाना समिती पाच जण आले त्यांना पद वाटायला नाही कशाला तुम्ही समाजात दोन सांगतो एकजुट महामंडळ पहिल्यापासून जुनं आहे त्याच्या झेंड्याखाली जे एखादं भंगाटा आत्ता जे त्यांनी त्याग करून घेतलेला त्या माणसाच्या पाठीवर आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आत्तापर्यंत त्यांनी चांगलंच कार्य केलं मुंबईचा मोर्चा असो नाशिकचा अधिवेशन असो त्यांचे पाठपुरावे चालू मंत्रालयात लोक समजून घेते नाही काय नाही काय नाही कोणी जे मनात आलं ते सुखाने समजते नाभिक आरक्षण कोणते जनसेवा पक्ष ते आरपीआयपेक्षा आपले त्याच्या मी सगळ्या समाज बांधवाला एक विनंती करतो तोपर्यंत भगवंतराव बिडवे तर यावेळी किरण बिडवे गोरक्षनाथ मदने सचिन शिंदे बाबा जाधव रमेश सस्कर यांनीही आपली मनोगत व्यक्त केली. सर्वांनी लक्ष घेण्यासाठी गोष्ट आहे कारण कोणतं तरी एकाच झेंड्याखाली उभं राहिलं तर प्रश्न मार्गी लागतील अन्यथा आपली फार वाईट अवस्था होईल आणि राजकीय लोक जे आहेत त्यांना तर हे पाहिजेच. चार चार संघटना असल्या म्हणजे एक संघटना नाराज झाली का दुसरी धारायची दुसरी झाली का तिसरी धारायची त्याच्यामुळे आपली एकी जर राहिली तर कोणताही राजकीय पक्ष असो कोणताही राजकीय नेता असो आपली प्रश्न त्यांना मार्गी लावायची लागतील. आणि आत्तापर्यंत बिडवे साहेबांचा माझा असा प्रत्यक्ष संपर्क नव्हता आणि तो आजच झालेला आहे परंतु मी अनेक वेळा त्यांच्याबद्दल ऐकलेलं आहे त्यांच्या कामांच्या बातम्या वाचलेल्या आहेत किंवा समाजासाठी त्यांचं जे काही योगदान आहे ते फार मोलाचं आहे. आणि या ठिकाणी बाबासाहेबांनी जे सांगितलं की जे नेतृत्व करत आहेत त्यांना पाठबळ आपण सर्वांनी दिलं पाहिजे. उगीच कोणी काहीतरी सांगेल वेळेला बाजूला जायचं किंवा बा हे पदाधिकारी म्हणून यांचं आम्हाला मान्य नाही परंतु आपलं जे काही नेतृत्व आहे त्या नेतृत्वावर आपला काय विश्वास असला पाहिजे. संघटना म्हणजे कोण तर तुम्ही आम्ही निमित्त पात्र आहोत. तुम्ही जर खऱ्या अर्थाने जर ती संघटना जिवंत ठेवायची असेल तर शेवटचा नाभिक समाजातला सगळा मनुष्य तो एकत्र झाला पाहिजे. त्याच्याकरता आज आम्ही एक संकल्प दिवस केलेला आहे आणि आज जो आम्ही संकल्प केला आहे तो महाराष्ट्रामधल्या प्रत्येक तालुक्याशी आम्ही जाऊन भेटणार आहे. त्याचं कारण असं का त्या तालुक्यातल्यांना किती ताकद आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला काय करायचं. गेल्या गतकाळात 5 वर्षामध्ये शासनाच्या माध्यमातून आपण निवेदनं दिली प्रत्यक्षात त्याची पोच आपल्याकडे आहे माझ्याकडे मी मुंबईमध्ये बसलेलो आहे त्याची पोच आहे. प्रत्येक वेळी त्या त्या विविध माध्यमातून त्या राज्यकर्त्यांपर्यंत त्यांच्या पक्षीय संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या आमदारांच्या माध्यमातून प्रत्येक वेळी आपण मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला पण आपल्याला पाहिजे तेवढं यश मिळालं नाही. त्याचं कारण असं का आपल्या काही जसे पावसाळा आल्यानंतर बेडकं डरावडराव करतात तशा काही संघटना मध्ये मध्ये डरावडराव करतात आणि त्यांची ताकद तर मोहित अजिबात काय नसते आणि ते आम्हाला सांगतात का तुम्ही या आमच्या आधिपत्याखाली तुम्ही या. म्हटलं बाबा तुमचं जे काय असेल ते काम चालून द्या तुम्ही काय समाजाच्या विरुद्ध काम करत नाहीये पण आम्ही त्याचं समर्थन सुद्धा करणार. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बाबा जाधव यांनी केलं तर आभार विठ्ठल कडुसकर यांनी मानले. वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर.